धन्यवाद सर। आपल्या जाबर परिवाराचे कुलदैवत भैरवदेव यांना नतमस्तक होऊन तसेच इमाई कोठारे यांना वंदन करून आणि आपल्या आदिवासी समाजाचे क्रांतिकारक धरती आबा बिरसा मी मला जे परिवाराने दोन शब्द बोलायला संधी दिली त्यामध्ये बोलण्याचा प्रयत्न करतोय। मला असं सांगायचं आहे की बरेचसे प्रश्न उपलब्ध होतात, चांगले मार्गदर्शन केलं, काही जणांनी बोललं आणि आपण इथं काही भाषण करायला आलेलं नाही, परंतु आपल्या जाबर परिवारामध्ये या समोर स्टेजवरती किंवा कोणाला बोलत नसतील की आपला जो भैरवदेवाची काठी उभी केलेली आहे आता समोर तिथं आहे, आम्ही 4-5 दिवस इथेच होतो आणि वडील बोलत नाही म्हणून आमच्यासारख्या पोरांना इथं बोलायला यावं लागतं। त्यामध्ये 3 जेबे आहेत, तुम्ही वरती बघा, कोणीतरी बघितलं असेल आहेत। आपल्याला माहिती नाही की आपल्या देवाची आपल्या परिवाराची काठी उभी आहे, परंतु त्या काठीमध्ये कोणकोणते देव आहेत? तर पहिला जो देव आहे आपला जाबर कूर परिवाराचा, कि त्यामध्ये सांगण्या अगोदर मी तुम्हाला आता बोलायला संधी दिली त्याबद्दल मी पुन्हा एकदा मागे जातो की आपल्याला देवी देवतांचं माहिती नाही। आदिवासी समाजामध्ये किंवा आपला आदिवासी जो समाज आहे देव म्हणजे निसर्ग, या निसर्गामध्ये कुठेही तुम्ही फिरू असेल त्यामध्ये सगळंच आपल्या आदिवासी समाजाचे देव आहे, परंतु काही प्रमुख देव आहे त्या आदिवासी समाजाने एक कुलदेवता म्हणून केलेले आहे। त्यामध्ये आदिवासी समाजामध्ये 12 कुलदेवता आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा, 12 कुलदेवतामध्ये 12 कुलदेवता काठीमध्ये किती देव आहेत यांच्यामध्ये तुम्हाला लक्षात मध्ये येईल की त्यामध्ये प्रमुख देव किती आहेत। आदिवासीचे 12 कुलदेवता आहेत, त्यामध्ये हिरवा आहे, चिता आहे, झोटिंग आहे, हिमाय आहे, कणसरेबाळ आहे, बैलाचा तांडा आहे, फडाची देवी आहे, बैरी भवानी आहे, भैरव आपला देव तर त्याचं सांगावंच लागतो, भैरव देव त्याला बहरेदेव पण सांगत, भैरवदेव पण सांगत, हा आपला तर हा आपल्या परिवाराचा मुख्य देव, परंतु कुलदेवतामध्ये हा सुद्धा आहे, त्यामध्ये महादेव सुद्धा आहे, नारद देव तर आहे, त्यामध्ये आणि एक खंडेराव। झालं 12 नाही होईल हो पुरं तर मग तिकडे जाणार।